दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागाला बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वादळी वाऱ्याचा गारा आणि ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने सुमारे पाऊण तास झोडपले। या अवकाळी पावसामुळे परिसरातील भाजीपाल्याबरोबरच द्राक्षबागा आणि कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे। उमराळे परिसरातील माळेगाव, धाऊर, चाचडगाव, जांबुटके व कोचरगाव या परिसरात गारपिटीची तीव्रता अधिक होती तर रासेगाव, आशेवाडी, रवळगाव परिसरात गारपीट झाली। बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे लागवड केलेले टोमॅटो, वांगी, दोडका, भोपळा, कारली या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गारांचा मारा इतका मोठ्या प्रमाणात होता की काही कालावधीसाठी उमराळे परिसराने पांढरा शालू परिधान केल्याचे भासत होते। या परिसरात भाजीपाला पिकासोबतच द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याही गारपिटीने नुकसान झाले आहे।